कीबोर्ड टाइपरायटिंगच्या 5 पटीने आपण मोबाईलवर अतिशय जलदरित्या टायपिंग करू शकतो. फक्त आपल्या मोबाईलमध्ये एक छोटीशी सेटिंग आपण करून घेणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या मोबाईलमध्ये जीबोर्ड नावाने एक ॲप्स इन्स्टॉल करून घेणार आहोत. त्यासाठी आपण ॲप स्टोअरला जाऊन सर्वप्रथम आपले ॲप्स या ठिकाणी डाउनलोड करणार. इथे टाकणार जीबोर्ड. समोर जीबोर्डला सिलेक्ट करून तुम्ही बघू शकता जीबोर्ड ॲप्लिकेशन हे गुगलने बनवलेलं आहे. जीबोर्ड म्हणजेच द गुगल कीबोर्ड. ह्या कीबोर्डमध्ये तुम्ही विविध भाषांमध्ये टायपिंग करू शकतात आणि व्हॉइस टायपिंग या माध्यमातून तुम्ही अतिशय जलदरित्या आपल्या मोबाईलवर टायपिंग करू शकतात. तर या ठिकाणी माझ्या मोबाईलमध्ये जीबोर्ड नावाचे जे ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल आहे. आपण आपल्या मोबाईलमध्ये याला इन्स्टॉल करून घेणं गरजेचं आहे. यानंतर आपण सेटिंग या पर्यायामध्ये जाणार आहोत. सेटिंगमध्ये गेल्यानंतर फक्त आपल्या मोबाईलमध्ये एक छोटीशी सेटिंग या ठिकाणी करायची आहे. इथे ॲडिशनल सेटिंगमध्ये मी जातो. यामध्ये लँग्वेज अँड इनपुट हा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. आपल्या मोबाईलमध्ये तो इतर ठिकाणी असू शकतो तेव्हा आपण तो शोधायचा आहे आणि त्याला सिलेक्शन करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात एक नंबरला माझ्या इथे लँग्वेज ही इंग्लिश युनायटेड स्टेट आहे. मी ती ॲज इट इज तशाच पद्धतीने ठेवतो. त्यानंतर करंट कीबोर्ड या नावाने ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला या ठिकाणी 3 कीबोर्ड दिसतील, ज्यामध्ये फेसमोजी कीबोर्ड आहे जो MI कंपनीकडनं देण्यात आलेला आहे. त्यानंतर जीबोर्ड आहे जो 2 नंबरला आता या ठिकाणी सिलेक्टेड आहे आणि मी माझ्या मोबाईलमध्ये इंग्लिश अँड इंडिक लँग्वेज इन्स्टॉल केलेली आहे. तर या ठिकाणी जीबोर्डला सिलेक्शन करणार आहोत. जीबोर्डला सिलेक्शन केल्यानंतर एक लक्षात असू द्या की आपली लँग्वेज सेट असणं गरजेचं आहे. आपण इंग्लिश सोबत मराठी कीबोर्ड वापरणार आहोत म्हणून याला मल्टी लँग्वेज टायपिंग बोर्ड हा ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे. मी या ठिकाणी मॅनेज कीबोर्डमध्ये जाऊन सर्वप्रथम एंट्री केल्यानंतर गुगल व्हॉइस टायपिंग या ठिकाणी सेटिंगमध्ये क्लिक करतो. गुगल व्हॉइस टायपिंगच्या 1 नंबरमध्ये आपण लँग्वेज सिलेक्शन करणार आहोत. आपण इथे बघू शकतात की विविध लँग्वेजेस या ठिकाणी आहे. इथे जसं मी इंग्लिश सिलेक्शन ठेवलेलं आहे सोबतच आपल्याला या ठिकाणी मराठी लँग्वेज सिलेक्शन करायचं आहे. तर बघू शकतात मी इथे मराठी लँग्वेज सिलेक्ट केलेलं आहे. आपण या ठिकाणी मराठीला सिलेक्ट करून घेणार आहोत म्हणजे आपलं मराठी लँग्वेजचा सेटअप या ठिकाणी झालेला असेल. आपण आता बॅक करणार आहोत. फक्त इतकीच सेटिंग आपण आपल्या मोबाईलमध्ये करणार आहोत. आता आपण टायपिंग करण्यासाठी आपल्याला ज्या ॲप्समध्ये जायचं आहे आपण त्या ठिकाणी जातो आहे. या ठिकाणी मी व्हॉट्सअपमध्ये मला टायपिंग करायची असेल तर मी सर्वप्रथम व्हॉट्सअप ओपन करून घेतो. व्हॉट्सअप ओपन झाल्यानंतर या ठिकाणी मी क्लिक करतो. तुम्ही बघू शकतात की टाईप ज्या ठिकाणी आपण करतो त्याला सिलेक्शन करा. तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझा कीबोर्ड लेआउट बदललेला दिसेल. या ठिकाणी शेवटी इंग्लिश हा ऑप्शन असेल, याला तुम्ही सिलेक्शन करून तुम्ही बघू शकतात माझा क्युरिटी इंग्लिश कीबोर्ड या ठिकाणी सिलेक्टेड आहे. तर मला या ठिकाणी मराठी इंडिया हा कीबोर्ड लेआउट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही बघू शकतात इथे लँग्वेज डाउनलोड झालेली आहे. याच्यासाठी आपण ऑनलाईन असणं फार गरजेचं आहे. ऑनलाईन असल्यानंतर आपल्याकडे इंटरनेटचं स्पीड पण त्या प्रमाणात असायला हवं आणि त्यानंतर आपण टायपिंग करू शकतो. या ठिकाणी एक वैशिष्ट्य आहे की आपण ट्रान्सलेशनसुद्धा या ठिकाणी जागेवर करू शकतो. जसं की इथे तुम्ही बघू शकतात की एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शन ट्रान्सलेशनचा ऑप्शन आहे, याला मी सिलेक्शन करतो. आपण या ठिकाणी बघू शकतो 1 नंबर मराठी आहे आणि ज्यामध्ये कन्वर्ट करायची ती आहे इंग्लिश भाषा. म्हणजे खालचा जो स्पेस आहे त्या स्पेसमध्ये आपण मराठीमध्ये टाईप करणार आहोत आणि आपल्याला ज्या ठिकाणी
पोचवायचं आहे ते इंग्लिशमध्ये पोचवले जाईल। तर या ठिकाणी मी एक वाक्य या ठिकाणी टाईप करून घेतो। मी टाईप करतोय, मी लक्षात घ्या, उद्या नाशिकला जाणार आहेत। बघा तुम्हाला समोर लगेच ट्रान्सलेट झालेलं दिसेल आणि तुम्हाला वाटतंय की ती समोरच्या व्यक्तीला व्हॉट्सअप मार्फत किंवा ज्या ठिकाणी तुम्ही टाईप करत आहात, ज्या ठिकाणी तुम्ही आहात किंवा कुठल्याही ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकतात। मी या ठिकाणी सेंड करतो, समोरच्या व्यक्तीला मी हे सेंड केलेलं आहे। आता आपण रिव्हर्स मेथड बघूया की इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर मराठीमध्ये कन्व्हर्सेशन झालं पाहिजे। तर या ठिकाणी आपण बघाल तुम्ही आता कन्वर्ट झालेला आहे। तर इथे मी पुन्हा तीच लाईन या ठिकाणी टाईप करतो, आय एम गोईंग टू नासिक टुमारो। तुम्ही बघू शकता तिथे की समोर ऑटोमॅटिक इंग्लिशचे मराठी कन्व्हर्सेशन झाले, त्याला पण तुम्ही सेंड करू शकता, म्हणजे कॉपी करू शकतात किंवा सेंड करू शकतात। हे झालं ट्रान्सलेशनसाठीचं। परंतु आपल्याला जे बघायचं आहे ते सर्वात महत्त्वाचा जो विषय या ठिकाणी आहे की कीबोर्डपेक्षाही 5 पटीने मोबाईलवर टायपिंग करणं आता शक्य। त्यासाठी तुम्ही बघू शकतात इथे माईकचं बटन आहे, त्या माईकच्या बटनाला क्लिक करून आपण टाईप करू शकतो। आता आपली सेटिंग्स या मिनिटाला इंग्लिश आहे, म्हणजे आपण या ठिकाणी आता इंग्लिश बोलून टाईप करू शकतो। जसं की मी आता त्या माईक बटनाला क्लिक करून इंग्लिशमध्ये एक वाक्य बोलतो जे वर आपण टाईप केलेलं आहे। आय एम गोईंग टू नासिक टुमारो। बघा इतक्या स्पीडने या ठिकाणी टायपिंग झालं, आता तुम्ही सेंड करू शकतात। आता आपण मराठीमध्ये टायपिंग करून बघूया। त्यासाठी आपण स्पेस बार जो आहे कीबोर्डवर स्पेस बार आहे मोबाईलमध्ये, त्याला होल्ड करा। होल्ड केल्यानंतर आपण मराठी ऑप्शन सिलेक्शन करा। बघा आता तुम्ही मराठी सेटिंग घेतलेली आहे, माईक या ऑप्शनला सिलेक्ट करा। आता ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट कराल त्यावेळेस तुम्ही तुमचं मराठीमध्ये बोलण्यास सुरुवात करणार आहात। त्याच्यामुळे मी या ठिकाणी टॅप केल्यानंतर मी एक वाक्य या ठिकाणी बोलतो आहे। चांगली कमाई देणारे पार्ट टाइम काम घर बसल्या करू शकता, काम फक्त हॅलो मोबाईल ॲपवर करायचे आहे। त्यासाठी खालील लिंकला क्लिक करा। या ठिकाणी मी बंद केलेलं आहे ऑप्शन। तुम्ही बघू शकता कीबोर्डपेक्षाही 5 पटीने आपण या ठिकाणी टायपिंग केलेली, ती फक्त आपण आपल्या व्हॉइसनुसार या ठिकाणी कुठलीही करेक्शन करण्याची गरज पडलेली नाही। इथे मी टॅप करतो त्यानंतर तुम्हाला दिसेल की मी लगेच ते सेंड पण केलेलं आहे। तुम्ही कुठल्याही ॲप्समध्ये याचा वापर करू शकता। याचा वापर तुम्ही मोठे लेख किंवा न्यूज टाईप करणे किंवा अभ्यासाबद्दल काही नोट्स काढणे यासाठी करू शकतात। हे लक्षात असू द्या, आपण कुठल्याही भाषेमध्ये याचा वापर करू शकतात। त्यासाठी जी बोर्डच्या सेटिंगला जाऊन व्हॉइस सेटिंगमध्ये जाऊन आपण आपल्याला हवी ती भाषा सर्वप्रथम निवडायची आहे। तर अशा पद्धतीने आपण बघू शकतात की जी बोर्डच्या माध्यमातून आपण सर्वात फास्ट अर्थातच कीबोर्डच्या 5 पटीपेक्षाही जास्त पटीने टायपिंग या ठिकाणी मोबाईलद्वारे शक्य झाली आहे। धन्यवाद। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक बटनाला क्लिक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।